संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी लिहिलेली विठ्ठलाची आरती आपण अनेक वेळा गायली असेल. त्यामध्ये आपण गातो, जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा, पावी जीवलगा, जय देव जय देव. रखुमाई म्हणजे देवी रुक्मिणी, पण राहीच्या वल्लभा ही राही कोण आणि तिचा विठ्ठलाशी काय संबंध, ती आली कुठून, तिचे चरित्र काय, कोणत्या अभंगामध्ये तिचे वर्णन येते, चला या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहू. शिवाय आपण हेही पाहू, विठ्ठल पंढरपूरमध्ये कसे आले. महाराष्ट्रातील संतांनी आपल्या अभंगामध्ये प्रेमाने विठ्ठलाला कधी विठाई म्हटले, कधी विठोबा, रुक्मिणी मातेस कधी रखुमाई तर कधी रुकमा माई संबोधले, तसेच राधाराणीस राही या नावाने संबोधले. भगवंताची लादिनी शक्ती वृंदावनेश्वरी राधा म्हणजेच राही. परंतु राधाराणीचा पंढरपुरशी काय संबंध, यासाठी आपण राधाराणीचे संक्षिप्त चरित्र पाहू. राधाराणीचे चरित्र फारच पवित्र आणि भक्तिदायक आहे. वृषभानू हे उत्तर भारतातील बरसाना गावचे गोपराज आणि त्यांची पत्नी कीर्तिदा. संतान नसल्यामुळे दोघी दुःखी होते. मागील जन्मामध्ये भगवान विष्णूंनी या दोघांना वर दिला होता की पुढील जन्मामध्ये माझी लादिनी शक्ती तुम्हाला कन्या रूपाने प्राप्त होईल. वृषभानू आणि कीर्तिदा यांना सरोवरामध्ये सुवर्ण कमळ उमललेले दिसले. त्या कमळावर त्यांना एक सुंदर बालिका पहुडलेली दिसली. त्यांनी त्या मुलीला कन्या रूपाने स्वीकार केली. त्या बालिकेने अजून डोळे उघडले नव्हते. तिच्या बारशाच्या दिवशी ज्यावेळी बालक कृष्ण तिच्या पाळण्यापाशी आले तेव्हा तिने डोळे उघडून प्रथम श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. गर्गमुनींनी तिचे नाव राधा असे ठेवले. राधाराणीस एक क्षणभरही श्रीकृष्णांचा विसर पडत नसे. गर्गसंहितेनुसार ब्रह्मदेवांनी राधा कृष्णांचा विवाह वृंदावन जवळील भांडीरवनात संपन्न केला. पुढे श्रीकृष्णांनी कंसवधासाठी वृंदावन सोडले आणि मथुरेस गेले. जरासंधाकडून मथुरावासियांना त्रास होऊ नये म्हणून श्रीकृष्णांनी पश्चिम सागरात द्वारका नावाची नगरी वसवली. राधाराणीने मात्र वृंदावन सोडले नाही. द्वारकेमध्ये राहत असताना श्रीकृष्णांनी रुक्मिणी, सत्यभामा आदी 16,108 कन्यांशी विवाह केला. परंतु श्रीकृष्णांना नेहमी राधाराणीचे स्मरण होत असे. एके दिवशी देवी रुक्मिणीच्या महलामध्ये श्रीकृष्ण राधाराणीच्या स्मरणाने अत्यंत व्याकुळ झाले. त्याच क्षणी राधाराणी वृंदावनामधून द्वारकेमध्ये श्रीकृष्णांसमोर प्रकट झाली. राधाराणी श्रीकृष्णांच्या डाव्या बाजूला बसली. त्याचवेळी देवी रुक्मिणीने महलामध्ये प्रवेश केला. आपल्या महलामध्ये श्रीकृष्ण राधेसोबत बसलेले आहेत हे पाहून रुक्मिणी देवीस दुःख झाले. ती श्रीकृष्णांवर रुसून दंडक अरण्यामध्ये आली आणि तपस्या करू लागली. रुक्मिणी देवीस पुन्हा द्वारकेस माघारी आणण्यासाठी काही गोपाळांना सोबत घेऊन भगवान श्रीकृष्ण दंडक अरण्याकडे निघाले. जेव्हा ते चंद्रभागा नदीच्या तटावर पोहोचले तेव्हा त्यांना यमुना नदीची आठवण झाली, वृंदावनची आठवण झाली आणि भगवान श्रीकृष्ण तेथे बासरी वाजवू लागले आणि तेथील पाषाणांवर भगवान श्रीकृष्णांचे आणि गोपबालकांचे चरणकमल उमटले. ते स्थान म्हणजे विष्णुपद मंदिर. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी भोजन केले. तेथून भगवान श्रीकृष्णांनी आपल्या गोपाळांना एका टेकडीवर थांबवले आणि ते एकटेच रुक्मिणी मातेच्या शोधासाठी निघाले. ज्या टेकडीवर भगवंतांनी गोपाळांना थांबवले ती टेकडी म्हणजे गोपाळपूर. भगवान श्रीकृष्ण दिंडीरवनामध्ये आले. श्रीकृष्ण देवी रुक्मिणीस भेटले, तिची समजूत काढली. परंतु माता रुक्मिणीने पुन्हा द्वारकेस येण्याचे नाकारले. रुक्मिणी देवीची भेट घेऊन भगवान श्रीकृष्ण पुंडरीक नावाच्या भक्ताला भेटण्यासाठी गेले. पुंडलिकाचे आई वडील
पुंडलिकाच्या मांडीवर डोके ठेवून झोपले होते. भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या आश्रमाच्या बाहेर येऊन उभे राहिले आणि पुंडलिकाला हाक मारली. पुंडलिक, मी तुला भेटण्यासाठी द्वारकेहून इथे आलो आहे. त्यावेळेस पुंडलिकाने भगवंतांना उत्तर दिले, आता मी उठू शकत नाही. मी जर उठलो तर माझ्या आई वडिलांची निद्रा भंग होईल. ज्यावेळेस माझ्या आई वडिलांची निद्रा पूर्ण होईल त्यावेळेस आई वडिलांबरोबरच मी तुमचे दर्शन घेईन. असे म्हणून पुंडलिकाने एक वीट भगवंताच्या दिशेने सरकवली आणि भगवंतांना त्या विठेवर विश्राम घेण्यासाठी सांगितले. भगवंत पुंडलिकाची वाट बघतच त्या विठेवर उभे राहिले. पुंडलिकाचे आई वडील उठल्यावर पुंडलिक आणि त्याच्या आई वडिलांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. श्रीकृष्णांनी पुंडलिकाच्या मातृपितृभक्तीवर प्रसन्न होऊन पुंडलिकास वरदान मागण्यासाठी सांगितले. त्यावेळी पुंडलिकाने वरदान मागितले की हे कृष्ण, तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आता उभे आहात त्याच अवस्थेमध्ये युगानुयुगे इथेच उभे राहा आणि तुमच्या दर्शनाचा लाभ सर्वांना मिळत राहावा. ज्यावेळी पुंडलिकाने हे वरदान मागितले त्यावेळेस भगवंत विठेवर उभे होते आणि त्यांनी आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले होते. एका हातात शंख तर एका हातामध्ये कमळ होते आणि पुंडलिकाला दिलेल्या वरदानानुसार भगवान श्रीकृष्ण त्याच अवस्थेमध्ये विठेवर उभे राहिले आणि भगवान श्रीकृष्णांना एक नवीन नाव प्राप्त झाले, ते म्हणजे विठ्ठल, जे विठेवर उभे आहेत. भगवान श्रीकृष्ण पुन्हा रुक्मिणी देवीकडे गेले आणि रुक्मिणीस आपल्या सोबत राहण्यासाठी सांगितले. त्यावेळी रुक्मिणी देवीने भगवान श्रीकृष्णांसोबत पंढरपूरमध्ये राहण्याचे मान्य केले. त्यामुळे रुक्मिणी देवीचे मंदिर श्री विठ्ठलाच्या मंदिराच्या मागच्या बाजूस आहे. रुक्मिणी देवीच्या मंदिराच्या बाजूलाच सत्यभामा देवीचे मंदिर आहे आणि सत्यभामा देवीच्या मंदिराच्या बाजूलाच राहीचे म्हणजे राधा राणीचे मंदिर आहे. या पंढरपूर धामामध्ये भगवान विठ्ठल आपल्या सर्व शक्तींसह उपस्थित आहेत. या पंढरपूर धामामध्ये भगवान विठ्ठलाच्या रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवती आदी 16,108 पत्नी उपस्थित आहेत. सोबतच राधाराणी, ललिता, विशाखा, तुंगविद्या अशा सर्व गोपी सखीही उपस्थित आहेत. आता आपण पाहू राहीचे म्हणजे राधाराणीचे वर्णन अभंगांमध्ये कोठे कोठे आले आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे अभंग मध्ये संत नामदेव महाराजजी लिहितात, तव पातले गरुड देव रुक्मिणी सत्यभामा भाव राही माता गोपी सर्व समाधी ज्ञानदेव पाहावया. याचा अर्थ असा की गरुडावर बसून रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राही माता आणि सोबत सर्व गोपी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी पाहण्यासाठी आले. नामदेव महाराज पुढे लिहितात, राही रखुमाई माता सत्यभामा गोपी समस्ता आरती उवाळती निभ्रांता ब्रह्मत्वरिता ज्ञानदेवा. याचा अर्थ राही, रुक्मिणी माता, सत्यभामा देवी आणि सर्व गोपिका ज्ञानेश्वरांना आरती ओवाळत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, राही रखुमाई सत्यभामा माता पांडुरंग पिता माहीयेर. याचा अर्थ माझ्या माहीयेरामध्ये पांडुरंग माझे पिता आहेत. राही, रुक्मिणी माता आणि सत्यभामा माता माझे आई आहेत.